पुणे करार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोलमेज परिषदांमध्ये दलितांचे प्रतिनिधित्व केले. तेथे त्यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. कायदे मंडळात मिळणाऱ्या जागांविषयी हिंदी प्रतिनिधींमध्ये दुसऱ्या गोलमेज परिषदेत एकमत न झाल्याने पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी आपला निर्णय 16 ऑगस्ट 1932 रोजी जाहीर केला. तो जातीय निवाडा या नावाने प्रसिद्ध आहे. त्यानुसार दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करण्यात आले. जातीय निवाड्यानुसार हिंदू समाजाची झालेली विभागणी गांधीजींना मान्य नव्हती. अस्पृश्यांना हिंदूंपासून वेगळे करणाऱ्या या निवाड्याविरुद्ध महात्माजींनी येरवडा तुरुंगात आमरण उपोषण सुरू केले. अस्पृश्य पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मन वळविण्यात आले. राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या मागणीचा परत विचार करावा अशी विनंती केली. देशाचे हित लक्षात घेऊन डॉक्टर आंबेडकरांनी ही मागणी मान्य केली. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला. हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. या करारानुसार असे ठरले की अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ असू नयेत, त्याऐवजी त्यांना राखीव जागा मिळाव्यात. डॉक्टर आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यात झालेल्या या करारास सरकारने आपली मान्यता दिली. तिसरी गोलमेज परिषद. नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरविण्यात आली. मात्र राष्ट्रीय सभेने या परिषदेवर बहिष्कार घातला. देशातील प्रमुख राजकीय संघटना या परिषदेला उपस्थित नसल्यामुळे ही परिषद अर्थहीन ठरली. अशा प्रकारे 1930 ते 1932 या दरम्यान 3 गोलमेज परिषदा इंग्लंडमध्ये भरविण्यात आल्या. सविनय कायदेभंगाची दुसरी फेरी. दुसऱ्या गोलमेज परिषदेहून दिनांक 28 डिसेंबर 1931 रोजी गांधीजी खिन्न मनाने विलायतेहून भारतात परत आले. गांधींनी 3 जानेवारी 1932 रोजी देशाला सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचे आवाहन केले. 4 जानेवारीला गांधीजी, सरदार पटेल व इतर अनेक नेत्यांना सरकारने पकडले. त्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. सरकारने चळवळ दडपण्याचा प्रयत्न सुरू केला. सर्वत्र नागरिकांचे हक्क काढून घेण्यात आले. राष्ट्रसभावतीच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. सर्व देशभर धरपकड चालूच होती. 1,20,000 लोक तुरुंगात डांबले गेले. राष्ट्रीय सभा व इतर संघटनांची कार्यालये व त्यांचा निधी ताब्यात घेतला. हिंदी माणसाच्या सर्व क्षेत्रातील हालचालींवर बंधने टाकली. राष्ट्रीय वर्तमानपत्रे व साहित्य यांच्यावर बंधने घालण्यात आली. अखेरीस एप्रिल 1934 मध्ये गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ मागे घेतली आणि स्वातंत्र्य लढ्यातील कायदेभंगाच्या आंदोलनाचे ऐतिहासिक पर्व संपले.